सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा हत्तींचा वावर सुरू झाला असून सध्या जिल्ह्यात 9 हत्तींचं वास्तव्य आहे. पूर्वीच्या तुलनेत हत्तींचा मोठा उपद्रव नाही, परंतु दोडामार्ग आणि सावंतवाडी भागात मात्र हत्तींनी शेतीचं आणि बागायतीचं मोठं नुकसान केलंय. सिंधुदुर्गातच पकडण्यात आलेल्या भीम हत्तीचं कर्नाटकमधील प्रशिक्षण पूर्ण झालं असून त्या हत्तीला आता ताडोबा अभयारण्यात पाठवण्यात येणार आहे. मात्र जिल्ह्यात सध्या वावरणाऱ्या 9 हत्तींना हटवण्यासाठी सध्या तरी काहीही नियोजन नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे आणि उपवन संरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 1127 शेतकऱ्यांचं हत्तींनी नुकसान केलं असून आत्तापर्यंत सुमारे 1,04,00,000 एवढी नुकसान भरपाईही देण्यात आली आहे. यापूर्वी जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या हत्ती हटाव मोहिमेच्या वेळी 2 हत्तींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सद्यस्थितीत तरी हत्ती हटाव मोहिमेचं नियोजन नाही. त्यावेळी पकडण्यात आलेल्या भीम हत्तीची रवानगी आता ताडोबा अभयारण्यात करण्यात येणार असून त्याच्यासोबतच कर्नाटकमधील आणखी 2 हत्तीही पाठवले जाणार आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर दोडामार्ग आणि सावंतवाडी भागातील शेतकरी वर्ग धास्तावला असून प्रशासन हत्तींकडून आमचा जीव जाण्याची वाट पाहतोय का असा सवाल उपस्थित केला जातोय.